पुरणाची पोळी बनवतो त्यावेळेस जी डाळ शिजवून घेतो त्या डाळीतील जे एक्स्ट्राचे पाणी असते त्याची आपण कटाची आमटी बनवतो. या डाळीच्या पाण्याला येळवणी बोलतात. आता या येळवणीपासून आपण तीन प्रकारच्या कटाच्या आमट्या बनणार आहोत. यात आपण गरम पाणी मिक्स करूयात. चला तर पाहूयात या येळवणीपासून कटाच्या आमटी कशा बनवायच्या ते.